रायगडमधल्या दिया जाईलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्या आरोपी सूरज करकरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. माणगाव बार असोसिएशननं आरोपीचं वकीलपत्र घ्यायला विरोध केला. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जाते. दिया जाईलकर अवघ्या 7 वर्षांची निरागस कोळी कळी या चिमुकलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली. तिच्या हत्या प्रकरणानंतर रायगडमधील माणगाव तालुका हादरून गेला. सर्वत्र संतापाचं वातावरण होतं. नागरिकांनी बंद पाळून निषेध केला. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. 3 दिवस रात्र अनेकांची चौकशी केल्यानंतर गावातल्या सूरज करकरे या नराधमानं दियाची हत्या केल्याची कबुली दिली. प्रत्येकाची हालचाल कशी होती घटनेच्या वेळेला, कोण कुठं होतं, कसं होतं, एक प्रकारे आपण बुद्धिबळाचा खेळ बसून कसं एक चित्र तयार करतो तशा प्रकारचं एक चित्र तयार केलं आणि त्यातून एक आपल्या संशयिताचं नाव पुढं आलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आणि मानसिक दबाव आणला असता त्या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. सूरजच्या कबुलीनंतरही दियाच्या आई वडिलांचं समाधान झालेलं नाही. दियाच्या हत्येमध्ये आणखी काही जण असून सगळ्यांना फासावर चढवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. कोणती सूत्रधार असेल आणि तो सूत्रधार भेटला पाहिजे. हा एकट्या माणसाचा काम नाही आहे. हा माझ्या मुलीला त्यांनी प्लॅनिंगने मारलेला आहे. हे दुष्कृत्य ज्याने कुणी केलेले आहे त्या व्यक्तीला त्या माणसाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा आणि इतकंच नव्हे तर फाशीची शिक्षा द्यावी अशा तऱ्हेचं आमच्या सर्व गावकीच्या मंडळींचं आणि सर्व लोकांचं आमची आग्रही मागणी आहे. आरोपी सूरज हा विकृत मनोवृत्तीचा असल्याचं बोललं जात आहे. त्याच्या अटकेनंतर या गुन्ह्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का या दृष्टीनं पोलीस तपास करतायत. तपासामध्ये अजूनही त्याला मदत असणारे कोणी आहेत का, सहभागी कोणी व्यक्ती आहेत का आणि गुन्ह्यामागचा उद्देश नेमका काय आहे याच्याबद्दलचं सविस्तर तपास करणे, त्याच्या संदर्भातील पुरावे गोळा करणे आणि आरोपींना जास्तीत जास्त कशी शिक्षा लागेल अशा प्रकारे गुन्ह्याची पूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात सादर करणे हे उद्देश आहे ह्याच्या पुढच्या तपासामध्ये. जग काय आहे हे समजण्याआधीच दिया हे जग सोडून गेली आहे. तिच्या हत्येमध्ये आरोपींचा आणि कारणांचा पोलीस शोध घेतील. मात्र यामागची क्रूर मनोवृत्ती कधी संपणार हा खरा प्रश्न आहे. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, माणगाव, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.